अळकुटीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 239 विद्यार्थ्यांनी योगासने केली. आज 21 जून सर्वत्र योग दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. योगाने आरोग्य देखील चांगले राहते. पारनेर तालुक्यातील अळकुटी जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योगाचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी मुख्याध्यापक पावडे सर, गोरडे सर, शिंदे सर, फापाळे मॅडम, दुधाडे सर, पवार सर, काटे मॅडम, जोरी मॅडम, लटोबळे मॅडम आदी उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी उत्तम घोलप यांनी. पाहुयात. आज 21 जून 2019 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळकुटी या शाळेमध्ये आज सकाळी 7:15 वाजल्यापासून सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद या सर्वांसमवेत योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये योगाचे विविध प्रात्यक्षिकं सर्व शिक्षकवृंद यांनी केली. त्याचबरोबर मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी आणि सर्व सहभागी होते. एकूण 1.5 तास आम्ही या योगाची प्रात्यक्षिकं दाखवली, विद्यार्थ्यांकडून करून घेतली. या योगदिनामुळे विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व, योगामुळे होणारे विविध फायदे, योग केल्यामुळे आपलं शरीर निरोगी राहू शकतं, त्याचबरोबर आम्ही सर्व शिक्षक या योगदिनानिमित्त या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. शाळा व्यवस्थापन समितीचे काही सदस्य उपस्थित होते, त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. हा संपूर्ण योग दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना बिस्किटचं खाऊवाटप करण्यात आलं. आपला आवाज या चॅनलने हा सर्व कार्यक्रम कव्हर केला म्हणून त्यांचीही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हार्दिकाचा आभार व्यक्त करतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.